आज पुरातत्व खात्यानं सुरू केलेलं हे काम म्हणजे आतापर्यंतच्या इतिहास अशा पद्धतीचं व्यापक आणि मोठं स्वरूप असलेलं हे पहिलंच काम आज पूर्ण झालेलं आहे आणि त्याचा लोकार्पण सोहळा आज होतोय. नव्या सरकारात पुरातत्व खातं म्हणजे नेहमीच प्रत्येकाला नको ते खातं, काय हे खातं म्हणून त्याला याला प्रतिष्ठा तरी आहे, अशा पद्धतीचा समाज हा पुरातत्व खात्याच्या बाबतीत जो होता तो समज आज पूर्णपणे चुकीचा ठरवत सुभाष फळदेसाई यांनी या खात्यालाही मोठी प्रतिष्ठा आहे आणि या खात्यालाही मोठा मान आहे हे दाखवून दिलेलं आहे आणि हे दाखवून देण्याची संधी त्यांना या निमित्तानं मिळालेली आहे. या ठिकाणी इतिहास अभ्यासक सचिन मदगे आहेत, आम्ही त्यांच्याशी दीर्घ वार्तालाप यानंतर करणार आहोत. त्यापूर्वी सुभाष सर, आजच्या या क्षणाला तुमची पहिली प्रतिक्रिया, अभिषेक पूर्ण करून तुम्ही मंदिराच्या बाहेर आलेला आहे, तुमची काय प्रतिक्रिया आहे? माझी प्रतिक्रिया म्हटल्यानंतर, इथं एक तीर्थक्षेत्राच्या रूपानं हे नावारूपास आलेलं एक पवित्र स्थान आहे ज्याला खूप मोठा इतिहास आहे. 12व्या शतकात आपल्या कदंब राजांनी स्थापन केलेले हे देवता आहे, हे आपलं राजदैवत आहे, आपलं आपलं हे राजदैवत पण आहे आणि आपलं आराध्य दैवत पण आहे. संपूर्ण गोमंतकामध्ये ज्या मंदिराच्या द्वारे छत्रपतींचं आगमन इथं झालं आणि जे जुलूम होत असलेली देवळं नष्ट होत होती त्यावेळेला महाराजांनी इथं येऊन त्या एक आदेश दिला की अजून जर पोर्तुगीजांनी गोव्यावर चढाई करणं आणि धर्मांतराला प्रवृत्त करणं किंवा आपल्या ही जुलमी राजवट चालूच ठेवली तर याद राखा, हा गर्भित इशारा त्यावेळी केला आणि त्यामुळे आपली ही हिंदू संस्कृती, आपली देवळं काही प्रमाणात वाचली असं माझं मत आहे. कारण त्याच्यानंतर म्हणजे ज्यावेळेला 12व्या शतकात ते देऊळ बांधलं गेलं 1355 परत एक वेळा मुसलमानी राजवट आली आणि त्यांनी ते परत एकदा उद्ध्वस्त केलं आणि त्याच्यानंतर परत एकदा हिंदू राजवट आली आणि त्यांनी पुनर्बांधणी केली, परत एकदा आक्रमण झालं पोर्तुगीजांचं आणि परत ते उद्ध्वस्त केलं गेलं आणि महाराजांची स्वारी इथं आली, सगळ्या गावकऱ्यांनी त्यांची भेट घेतली आणि महाराजांनी इथं स्वतःच्या हाताने हे परत एकदा पुनर्स्थापना केली. अशा पवित्र अशा स्थळाची पुनर्बांधणी करण्याचं भाग्य गोवा सरकारच्या वतीनं मी मंत्री या नात्याने माझ्याकडे आले. मी डॉक्टर प्रमोद सावंत, माननीय मुख्यमंत्री यांनी विशेष लक्ष घालून याचं पावित्र्य अबाधित राखण्यासाठी आणि ज्या विशिष्ट पद्धतीनं जे आर्किटेक्चर म्हणा किंवा इथलं जो ऐतिहासिक ठेवा आहे, जो प्राचीन जी संस्कृती आहे त्याचं जपणूक करणं, त्याचं म्हणजे प्रोटेक्ट करणं हे आपलं कर्तव्य समजून त्याचा बाह्य जो आराखडा आहे तो कशा पद्धतीनं त्याच मटेरियलमध्ये म्हणजे ते स्पिरिच्युअल म्हणजे ती भावना लक्षात घेऊन कुठंही त्याची मोडतोड न करता जशा तसं ते परत एकदा केलेलं आहे. मी खूप खूप धन्यवाद म्हणतो आहे जे आपले आर्किटेक्ट होते किंवा कॉन्ट्रॅक्टर होते त्यांनी सुंदर रीतीनं हे केलेलं आहे. कुठल्याही प्रकारचे ओरिजिनॅलिटी इथं लॉस झालेली नाही आणि त्या स्पिरिच्युअल भावनेनं हे मंदिराचं पावित्र्य राखलं गेलं आणि त्यातून हे सुंदर असं मंदिर पुनर्निर्माण झालेलं आहे. ह्याचं श्रेय या गावकऱ्यांना पण जातं, गावकऱ्यांनी वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन केलं, सहकार्य केलं आणि ज्यावेळी संत गतीनं काम होत होतं त्यावेळी गावकरी आले आणि त्यांनी आम्हालाही मदत केली. आपल्यामध्ये आहेत आपले इथले आमदार आहेत, मयेचे आमदार, त्यांचे भाऊ आधी अनंत शेठ होते. अनंत शेठ ज्यावेळी विधानसभेत बोलत होते त्यांची आत्मीयता मला माहीत होती की या मंदिराचा जीर्णोद्धार करायला पाहिजे हे त्यांचं मत होतं. त्यांच्यानंतर आलेले प्रेमेंद्र शेठ किंवा राजेश फळदेसाई यांनी हा हे लावून धरलं आणि त्याच्यानंतर मध्ये आपले विजय सरदेसाई या देवळाचे ते आपले म्हणजे त्यांचाच हा कुळदैवत आहे, त्यांनी पण विशेष प्रयत्न केले आणि त्यातून या सगळ्यांच्या आशीर्वादानं, सगळ्यांच्या कष्टानं आणि सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली एक सुंदर असं पुनर्स्थापित झालेलं मंदिर आज त्याचा जीर्णोद्धार होत आहे आणि लोकार्पण होत आहे. खूप खूप आनंद वाटतो आहे. मला या पवित्र स्थानामध्ये अभिषेक करण्याची संधी मिळाली हे मी माझं भाग्य समजतो आहे. गोव्यात जसं पर्यटन खात्याला महत्त्व आहे कारण गोवा हे पर्यटन स्थळ असल्यामुळे जगभरात पर्यटन खात्याला खूप महत्त्व आलेलं आहे, परंतु पर्यटन खात्याबरोबरच पुरातत्व खातंही तेवढीच मोठी भूमिका बजावू शकतं हे या सप्तकोटेश्वर मंदिराच्या सौंदर्यीकरण आणि सुशोभीकरण कार्यक्रमातून दिसून आलं आहे. गोवा ही देवभूमी आहे म्हणजे संपूर्ण देशाची. कालच कुणीतरी व्हॉट्सॲपवरती मला एक आकडेवारी पाठवली, त्याच्यात गोवा हे एकमेव राज्य आहे जिथं 1,00,000 लोकसंख्येत 91 देवळं येतात.
म्हणजे इतकी देवळं मोठ्या प्रमाणात जिथे पाय ठेवावा तिथं पवित्र धर्मस्थळ हे गोव्यात आपल्याला सापडतं आणि याच देवभूमीची आज भोगभूमी जी होताना आपल्याला दिसते त्याची पुन्हा एकदा देवभूमी म्हणून पुनर्स्थापना करण्याची मोठी जबाबदारी ही पुरातत्व खात्याचे मंत्री म्हणून सुभाष फळदेसाई यांच्याकडे आज एका या श्री सप्तकोटेश्वर मंदिराच्या पुनर्निर्माणातून जर हे एवढं आध्यात्मिक वातावरण तयार होऊ शकतं तर पावलो पावली अशा पद्धतीची पवित्र धार्मिक स्थळं ज्याला इतिहास आहे अशा पद्धतीचे धार्मिक स्थळं ही वंचित दुर्लक्षित आहेत त्याची दखल पुरातत्व खात्यानं घेणं गरजेचं आहे. सर, पर्यटनाच्या दृष्टिकोनातून या सगळ्या गोष्टीकडे या सुशोभीकरण सौंदर्यीकरण आणि त्याचबरोबर इतर जी पुरातन मंदिरं आहेत त्या सगळ्या गोष्टीकडे पर्यटन या दृष्टीनं तुम्ही कसे का पाहता? म्हणजे पर्यटन विशेष आपण हे जे आगळं वेगळं पर्यटन इथं होत आहे गोव्यामध्ये म्हणजे ते जरा काय म्हणतो आपण एंटरटेनमेंट फन एन्जॉयमेंट म्हणजे त्यामध्ये गेलेलं पर्यटन वेगळं आहे. इथं येणारे पर्यटक वेगळे असते, भावनेनं येतील भक्तीनं येतील आणि वेगळ्या प्रकारचा एक आस्वाद घेण्यासाठी. गोवा ही एक पुण्यभूमी आहे, एक देवभूमी आहे या विचारानं येणारी आपल्याला पर्यटक पाहिजे आहेत, ना की सुंदर त्याचं काय मंदिर. आता पर्यटकांना आलं तर एक कावी आर्ट त्यांना काय समजणार, त्यांना पाहिजे आहे ते मटेरियलिस्टिक म्हणजे काय सुंदर किती सुंदर, पण त्या भावना जोडल्या गेल्या पाहिजेत. आपल्याला त्या पद्धतीचं पर्यटन इथं खुलं करायचं आहे आणि आजूबाजूला हा परिसर जो आहे त्याचा एक म्हणजे आपण म्हणजे एक कॉरिडोर करायचा आहे आणि त्याच्यामध्ये इथं या परिसराला एक विशेष महत्त्व प्राप्त करून द्यायचं आहे. अजून या देवळाचं या मंदिराचं संपूर्ण काम झालेलं नाही. मी ज्यावेळेला आलेलो म्हणजे एक वर्षाआधी साधारणतः 10 महिन्याआधी मी या खात्याचा ताबा घेतला आणि ज्या ज्या वेळेला मी भेट दिलेली आहे ते अजून आपल्याला खूप काम इथं करायचं आहे आणि स्कोप पण आहे. आणि आधीची जी वास्तू आहेत आपली तिथं काहीतरी शिल्प आहेत, इथं जी पाठीमागे आर्क आहेत त्याला विशेष सिग्निफिकन्स आहे, त्याला महत्त्व आहे. ते महत्त्व अबाधित राखण्यासाठी आणि ही देवभूमी आणि पुण्यभूमी आणि शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शानं पवित्र झालेली ही भूमी आणि गोमंतकाचं रक्षण करण्याचं जे काही इथनं सुरुवात झालेलं त्यामुळे गोवा वाचला, आपली संस्कृती वाचली, देवदेवळं वाचली, त्यामुळे या वास्तूला विशेष महत्त्व आहे. आणि याच्यासाठी आपण अशा पद्धतीचं पर्यटन खुलं करायला पाहिजे की आवर्जून इथं येणाऱ्या येणाऱ्या पर्यटकाच्या मनामध्ये ती भावना पाहिजे, ती भक्ती पाहिजे, ती श्रद्धा पाहिजे, त्यामुळे या देवाचा म्हणजे या मंदिराचा जय जयकार होऊन जाईल आणि गोव्याचं महत्त्व अजून पुढं जाईल.